आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्याणच्या कार्यकर्त्यांना अचानक पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा महत्त्वाचा वाटू लागला. आज सकाळी अचानक काही कार्यकर्त्यांनी दुकानांवरच्या इंग्रजीमधल्या पाट्यांना काळं फासून निषेध व्यक्त केला. पण आंदोलन करणाऱ्यांना स्वतःच्या पायाखाली काय जळतंय हे बहुधा माहितीच नव्हतं. पाहूया याबाबतचा हा रिपोर्ट. कल्याणच्या मनसे कार्यकर्त्यांना आज सकाळी अचानक मराठीचा ताप आला. सकाळी सकाळी मनसेचे शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाईंच्या नेतृत्वात इंग्रजी पाट्यांना काळं फासण्याचं आंदोलन सुरू झालं. बाजारपेठेतल्या रूप संगम या जुन्या दुकानाच्या पाटीला काळं फासलं. कल्याण शहराच्या वतीने मराठी पाट्यांचं आंदोलन करण्यात आलं. जे इंग्रजीमध्ये पाट्या होते त्यांना आम्ही काळं फासणं झालेलं आहे. आम्ही कल्याण शहर शहर अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माझे आमदार प्रकाशजी भोईर आणि महाराष्ट्र परिषद उपाध्यक्ष काका मल्ल यांच्या हस्ते आम्ही प्रेझेंटेशन करतो. मनसेच्या कार्यकर्त्यांना हा असा अचानक मराठीचा राग का आळवावा असा वाटला याची सर्वत्र चर्चा सुरू असताना स्वतःच्या मालकीच्या पण दुसऱ्याला चालवायला दिलेल्या हॉटेलची पाटीही इंग्रजीत असल्याचा साक्षात्कार कौस्तुभ देसाईंना झाला. त्यांच्यासोबतच माजी नगरसेवक उल्हास भोईर यांच्या हॉटेलची पाटी इंग्रजीत आहे. मग कौस्तुभ देसाईंना लाजे गाजेस्तव आपल्याच हॉटेलच्या पाटीला काळं फासावं लागलं. आमचं नियोजन असं ठरलेलं की ऑफिसपासून चालू करून शिवाय चौकात आम्ही सगळे पसरणार होतो. पण आता कसं झालं की जिथे शिवाय चौकात आम्ही जेव्हा आंदोलन जेव्हा सुरू केलेलं तर तिकडे आम्हाला उशीर झाला आणि तिकडे आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेऊन इकडे आलो. ओके. त्याच्यानंतर आताही म्हणजे आम्ही इकडे आणला नंतर माझे जे मी स्वतः इकडे निर्देश सोडलं की माझं हॉटेल आहे तिकडे पहिला काळ पोहोचत आपण सांगून बोलतो. पण देसाईंनीच बांधलेल्या खडकपाडा सर्कलवरील फ्लावर व्हॅली कॉम्प्लेक्सची पाटी तिथल्या दुकानांच्या पाट्या याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. दरम्यान या प्रकरणी शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाईसह सहा मनसे कार्यकर्त्यांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. मनसेचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश भोईर यांनी अचानक आंदोलन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी ज्या मराठीमध्ये ज्या इंग्रजीमध्ये ज्या पाट्या आहेत दुकानावरती त्यांना त्यांनी काळापासून त्या मराठीमध्ये करण्याचं ह्या प्रकारचं आंदोलन होतं. आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली. काल डोंबिवलीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या नगरसेवकाच्या वॉर्डात फेरीवाला विरोधात कायदा हातात घेतला. आता मनसेला आज काहीतरी करणं भागच होतं. मग सॉफ्ट टार्गेट म्हणून दुकानांच्या पाट्यांवर हा सगळा राग निघाला. पण मनसेच्या आंदोलनाचा मूळ उद्देशच स्टंटबाजी असल्यानं पितळ उघडं पडायचं ते पडलंच. विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कल्याण. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.